शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री अब्दुल सत्तार हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. एक्सप्रेस वन न्यूजसाठी धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट. मला चंद्रकांत दादाला एकतर गणित कळत नसल किंवा टोटल मारता येत नसल. जी टोटल ती मारू लागली शेवटी एकदा खालून त्यांचा नंबर आहे. वरून तो पहिला नंबर एकच आहे शिवसेना. खालून त्यांचा नंबर असल तर मी बोलू शकत नाही. परंतु चंद्रकांत दादा सारख्या एखाद्या ज्येष्ठ नेत्यांनी चुकीची माहिती कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली असेल आणि त्या माहितीच्या आधारे ते बोलले असेल मी जे बोलू लागलो. आता शिवसेनेने एक प्रोफॉर्मा बनवला कोण शिवसेनेचा आहे. त्या शिवसेनेमध्ये त्याची सही सहित त्याची रजिस्ट्रीमध्ये थंब लागतं. त्या थंब पद्धतीने आम्ही सर्वांच्या संमती घेऊ लागलो आणि पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार ह्या शिवसेना कार्यालयामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये जमा होतील आणि या माध्यमातून राज्याच्या शिवभवनमध्ये ते जातील आणि तिथे सर्व तपासणी घडली जाईल. कोणाला त्याच्यावर शंका असेल तर त्यांनी चंद्रकांत दादांनी त्यांचे लोक एक साईडला जमा करावे आमचे लोक आणि दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होऊन जाईल. आमच्याकडं शिवसेना ही बोगस आकडेवारी देणारी पार्टी नाही सातत्याने लोकांची सेवा करणारी पार्टी आहे. तरुणाचा एक नवीन जी फळी निर्माण झाली ह्या तरुणांनी मोठ्या मोठ्या लोकांना चारी मुंड्या छेद केलं. जे दोन दोन तीन तीनदा आमदार होते त्या ठिकाणी शिवसेना निवडून आली आहे. तर मी पाहिलं का पालोदकर आमच्याकडे तीन वेळेस आमदार एक वेळेस खासदार दोन वेळेस मंत्री त्यांच्या गावामधल्या साध्या शिवसैनिकांनी त्यांना भुईसपाट करून टाकलं. एक फॉर एक्झाम्पल सांगितलं मी सिल्लोड विधानसभा. अशा पद्धतीने महाराष्ट्रामधल्या तमाम शिवसैनिकांनी स्वतः जीवाचा रान केला आणि एक नंबर पक्ष पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांनी त्या दिवशी आमची मीटिंग घेतली. त्यांनी सांगितलं का हा आपला जो यश आहे हा यश पुढच्या भविष्यामध्ये याला अजून कसं वाढवता येईल अजून कसं टिकवता येईल सामान्य माणसाची सेवा कशी करता येईल याच्या माध्यमातून याचे परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका स्वर्गीय बाळासाहेबांच्या जयंतीचा औचित्य साधून जिल्हा प्रमुख या विभागामधले सर्व तालुका प्रमुख आणि विशेषतः शहरामधले शाखा प्रमुख यांना सूचना दिल्या गेल्या. आदरणीय थोरात साहेब यांनी या सूचना दिल्या का आपल्या प्रत्येक शहरामध्ये शाखा ओपन कराव्या शहराच्या विविध भागामध्ये जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये जो पक्ष मजबूत करायचा असेल तर शाखेमधल्या त्यांचे पदाधिकारी शिवसेनेचे युवासेना असतील महिला असतील किंवा शिवसेना असतील या सर्वांच्या माध्यमातून भविष्यामध्ये हे पक्ष संघटना येणारी जी महापालिकेची निवडणूक राहील येणाऱ्या लोकसभा राहतील विधानसभा राहतील या सर्वांच्या माध्यमातून ही संघटना भविष्यामध्ये पक्ष मजबूत करण्याची महत्त्वाची भूमिका असते. हे धोरण समोर ठेवून शिवसेना प्रमुख आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची परवानगी घेऊन सर्व गावागावामध्ये शाखा जिल्हा खरं म्हणजे धुळा धुळे नंदुरबार जिल्हा हा थोरात साहेबाकडे आहे. ते मुंबईवरून इथे येतात आणि सातत्याने प्रयत्न करतात. आता त्यांच्या जोडीला मला दिली